या भागात आधुनिक भारताच्या इतिहासातील आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल चर्चा करूया प्रत्यक्ष कृती दिन सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस हाच तो दिवस ज्या दिवशी बंगालमधल्या कलकत्ता शहराला स्मशानभूमीचं स्वरूप प्राप्त झालं होतं भारतातील सर्वात मोठी जातीय दंगल याच वेळी सुरू झाली आता या जातीय दंगली का झाल्या याची कारणे काय आहेत आणि या दंगली घडवण्यामागे कोणाकोणाचा हात होता हे समजून घेऊया मुस्लिम लीगने एकोणीसशे चाळीस साली लाहोर विधेयक पारित केलं भारतात जितके मुस्लिम बहुसंख्य प्रांत आहेत म्हणजे वायव्य सरहद्द प्रांत सिंध पंजा प्रांत पंजाब प्रांत आणि बंगाल प्रांत या सर्वांना स्वतंत्र करून यांचा एक देश बनवावा अशी मागणी या विधेयकाद्वारे करण्यात आली होती जानेवारी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये निवडणुका सुद्धा पार पडल्या होत्या या निवडणुकांमध्ये मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्मितीचा मुद्दा उचलून धरला पाकिस्तान निर्माण करायचा आहे तर मुस्लिम लीगला मतदान करा असा प्रचार मुस्लिम लीग करत होते तर दुसरीकडे अखंड भारताचं विभाजन होऊ द्यायचं नसेल तर काँग्रेसला मतदान करा असा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला या संपूर्ण निवडणुकांमध्ये चारशे ब्याण्णव जागा या मुस्लिम समुदायासाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या यामधल्या चारशे एकोणतीस जागा जिंकण्यामध्ये मुस्लिम लीगला यश प्राप्त झालं म्हणजे जवळजवळ सत्याऐंशी टक्के जागा मुस्लिम लीगने जिंकल्या होत्या ज्या जागांवर जा मुस्लिम समुदायाला आरक्षण प्राप्त होतं आता यावरून दोन गोष्टी तर सिद्ध होतात एक म्हणजे भारतातील मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व मुस्लिम लीग करत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतातील जवळजवळ सर्व मुस्लिम समुदायाला पाकिस्तान निर्मितीची संकल्पना मान्य होती यानंतर मार्च एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये कॅबिनेट मिशन भारतात आलं सर पॅथिक लॉरेन्स अलेक्झांडर आणि क्रिप्स हे तिघे कॅबिनेट मिशनचे सदस्य होते यामध्ये भारतातील विविध प्रांतांना गटामध्ये विभागण्याची शिफारस केली गेली काही प्रांतांना अ गटात काही प्रांतांना ब गटात तर काही प्रांतांना क का गटात स्थान देण्यात येणार होतं या गटांच्या रचनेवरून मोहम्मद अली जिन्ना तर खुश होते कारण या नवीन रचनेमध्ये त्यांच्या कल्पनेपेक्षा आकाराने मोठा पाकिस्तान निर्माण होताना दिसत होता त्यामुळे सुरुवातीला मुस्लिम लीगने कॅबिनेट मिशन प्लान मान्य असल्याचं सांगितलं पण पुढे जाऊन काँग्रेसने यामध्ये एक बदल सांगितला की गटात सामील व्हावे ही, ही अट अनिवार्य होती तर ती रद्द केली जावी आणि गटात सामील होण्याचे स्वतंत्र प्रांतांकडे दिले जावे आता या बदलावर कॅबिनेट मिशनने सुद्धा होकार दिला पण जिन्ना साहेबांना ही तरतूद मान्य नव्हती प्रांतांच्या गटांना अनिवार्य केलं पाहिजे यावर मोहम्मद अली जिन्ना ठाम होते यामुळे मुस्लिम लीगने आधी मान्य केलेल्या कॅबिनेट मिशनला आता नाकारलं होतं पण काँग्रेसने ही योजना मान्य केली आणि असं पाहता एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस एक मोठा पक्ष म्हणून समोर आला होता याचमुळे व्हॉइस लॉर्ड भेवेल यांनी काँग्रेसला अंतरिम सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले यावर आता मुस्लिम लीग नाराज झाली काँग्रेस आणि ब्रिटिश सरकार हे दोघे मिळून मुस्लिम समुदायाच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे यामुळे मोहम्मद अली जिन्ना यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे से रोजी प्रत्यक्ष कृती करण्याचे आदेश दिले याबाबतची सूचना जिन्नाने जुलै महिन्यात पत्रकार परिषद घेऊन आधीच दिली होती मागण्या मान्य न करता सरकारने पुढची कारवाई सुरू केली तर मुस्लिम लीग प्रत्यक्ष कृती सुरू करेल असा संदेश दिला होता पाकिस्तानची निर्मिती करण्यासाठी मुस्लिम लीग काय करू शकते हे दाखवण्यासाठी मुख्यतः हा प्रत्यक्ष कृती दिन सुरू करण्यात आला होता यामध्ये द स्टार ऑफ इंडिया कलकत्ता मधील मुस्लिम लीगचे हे तत्कालीन वृत्तपत्र होते या पत्रातून प्रत्यक्ष कृती दिनाचे वेळापत्रक जाहीर केले गेले जेणेकरून बंगालमधील जास्तीत जास्त लोक या उठावामध्ये सहभागी होते तत्कालीन बंगालचे मुख्यमंत्री एच एस सुरावर्ती यांनी बंगालमधल्या पोलिसांना सुट्टीवर पाठवलं हो असं पाहता त्यावेळी बंगाल प्रांतात मुस्लिम लीगचं सरकार त्यामुळे मुख्यमंत्री असलेले हे सुरावर्दी मुस्लिम लीगला पाठिंबा देणारे होते आता सोळा ऑगस्ट एकोणीसशे हा दिवस उजाडला अगदी पहाटेपासूनच वातावरण तणावपूर्ण होतं बाजारातील सर्व दुकानांना बंद करण्यात आलं होतं बंगालमधल्या विविध भागांमधून दंगली सुरू झाल्या होत्या अशा बातम्या येऊ लागल्या दगडफेकी सुरू झाल्या कलकत्ता शहरामधील रजा बाजार केला बाजार कॉलेज रोड हॅरिसन मार्ग आणि बुर्रा बाजार ही ठिकाणे प्रत्यक्ष कृती करण्याची मुख्य ठिकाणी बनली होती हा भाग सर्व हिंदू बहुसंख्य भाग होता प्रत्यक्ष कृती दिनाच्या वेळापत्रकाप्रमाणे कलकत्ता शहरातील ठिकाणे जसे हावडा हुगळी आणि चोवीस परगाना या भागात लोकांचा जमाव सुरू झाला होता बारा वाजेपर्यंत सर्व भागातून नागरिक ऑस्ट्रेलोमी स्मारकाजवळ एकत्र आले त्या काळातील सर्वात मोठी मुस्लिम समुदायाची ही रॅली होती प्रचंड प्रमाणात मुस्लिम समुदायातील नागरिक एकत्र आले होते मुस्लिम लीगने आपल्या कार्यकर्त्यांना प्रत्येक मस्जिदीमध्ये तैनात केलं होतं जेणेकरून जेव्हा इतर सामान्य मुस्लिम नागरिक प्रार्थना करण्यासाठी येतील तेव्हा त्यांना याबाबत माहिती देऊन भडकावून उठावात सामील करून घेतलं जाईल यानंतर नागरिकांनी हत्यारांची जुळवाजवळ केली दुपारी दोन वाजेपर्यंत हे सारे नागरिक पुन्हा एकत्र जमले स्टार ऑफ इंडिया या वृत्तपत्राच्या माहितीनुसार जवळजवळ एक लाख लोक यावेळी एकत्र आले होते यानंतर ख्वाजा नजीमुद्दीन आणि सुरावर्दी यांनी भडकाऊ भाषणे दिली यामुळे जमलेले नागरिक सुद्धा भडकले त्यांना वाढत गेला आणि दंगली सुरू झाल्या सहा हजार नागरिक मारले गेले जवळजवळ वीस लाख लोक जखमी झाले एका लाखापेक्षा लोक बेघर झाले होते याच घटनेला द ग्रेट कलकत्ता किलिंग या नावानेही इतिहासात ओळखलं जातं याच द ग्रेट कलकत्ता किलिंग घटनेदरम्यान केशोराम कापड गिरणीत काम करणारे कामगार जे ओरिया समाजाचे होते ते गिरणीच्या आसपासच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत होते त्यांना घरातून बाहेर काढून त्यांची हत्या केली गेली त्यांना जीवन जाळण्यात आलं सोळा ऑगस्टला सुरू झालेली ही दंगल थांबण्याचे काही नाव घेत नव्हती यानंतर एकवीस ऑगस्ट या दिवशी बंगाल प्रांतात व्हॉइस रूल लागू करण्यात आला ब्रिटिश सरकारच्या लष्करामधील पाच बटालियन आणि भारतातील सात गोरखा बटालियन बंगाल प्रांतात दाखल झाल्या अखेर बावीस ऑगस्ट रोजी या दंगली शांत होण्यास सुरुवात झाली या दंगली कलकत्ता शहराच्या बाहेर सुद्धा घडू लागल्या होत्या नौखाली बिहार घरमुक्तेश्वर आणि रावळपिंडी या ठिकाणीही याचे उमटले यानंतर ठिकाणी असलेले लॉर्ड भेवेल यांनी बंगालचे गव्हर्नर फेडरिक बुरोस यांच्याकडून या घटनेचा सविस्तर अहवाल मागवला जी घटना घडली या घटनेदरम्यान कोणतीही कारवाई करण्यात फेडरिक ब्रुनोस यांनी कसूर केला यामुळे यांना चौकशीला आणि शिक्षेला सामोरे जावे लागले आत्तापर्यंत आपण सोळा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस रोजी सुरू झालेला प्रत्यक्ष कृती दिन या घटनेबद्दल माहिती घेतली आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल आधुनिक भारताच्या इतिहासातील अशाच घटनांना समजून घेण्यासाठी बुकस्टवा प्ले लिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स्टवा